हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण ग्लुकोजच्या केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी केलेला आहे. तर आज आपण ग्लुकोजच्या ऑप्टिकल आयसोमेरिझमचा स्टडी करणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आजचा जो आपला टॉपिक आहे किंवा आजचा जो आपला पॉइंट आहे तो आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम ऑफ ग्लुकोज. आजचा जो आपला टॉपिक आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम ऑफ ग्लुकोज. तर ग्लुकोजचे ऑप्टिकल आयसोमर स्टडी करत असताना सुरुवातीला आपण ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहणार आहे. तर ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6, आणि या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून आपण ग्लुकोजचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्लुकोजचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला CHO CH2OH यानी कहना सर है H OH H OH H OH. तर हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. तर या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यावरून आपण ग्लुकोज मध्ये किती ऑप्टिकल आयसोमर आहे हे कॅल्क्युलेट करणार आहे. मग ग्लुकोजचे ऑप्टिकल आयसोमर कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे 2:N, हा फॉर्म्युला आहे. ग्लुकोजचे ऑप्टिकल आयसोमर कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे 2:N. मग या फॉर्म्युल्यामध्ये एन मीन्स व्हॉट? एन मीन्स व्हॉट? नंबर ऑफ कायरल कार्बन ऍटम, नंबर ऑफ कायरल कार्बन ऍटम प्रेझेंट इन ग्लुकोज मॉलिक्युल. ग्लुकोज मॉलिक्युल मध्ये टोटल किती कायरल कार्बन आहेत त्यावरती यांची व्हॅल्यू काय असणार आहे डिपेंड असणार आहे. मग ग्लुकोज मध्ये टोटल किती कायरल कार्बन आहेत त्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? व्हॉट इज मीन बाय कायरल कार्बन ऍटम? कोणत्या कार्बनला आपण कायरल कार्बन म्हणणार आहे? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, फॉर एक्झाम्पल समजा मी हा एक कार्बन घेतलेला आहे आणि या कार्बनला चार बॉन्ड आहेत आणि या बॉन्डला बघा, या ठिकाणी मी हायड्रोजन, या ठिकाणी CHO OH CH2OH. तर या ठिकाणी बघा, हा जो कार्बन घेतलेला आहे या कार्बनला चार बॉन्डला जे सर्व ग्रुप आहेत हे सर्व ग्रुप डिफरंट ग्रुप आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हायड्रोजन CHO OH CH2OH, म्हणजे या कार्बनला सर्व ग्रुप कसे आहेत? डिफरंट ग्रुप जॉईन आहे. जर या कार्बनला जोडलेले सर्व ग्रुप डिफरंट असतील तर या कार्बनला आपण काय म्हणणार आहे? या कार्बनला आपण कायरल कार्बन म्हणणार आहे. आणि हा कायरल कार्बन आपण स्टेरिक्स या सिम्बॉलनी डिनोट करणार आहे. लक्षात ठेवा, कायरल कार्बन नेहमी स्टेरिक या सिम्बॉलनी काय करतो? आपण डिनोट करतो. ठीक आहे, म्हणजे स्टेरिक्स याचा अर्थ हा कार्बन काय आहे? कायरल आहे. आणि कायरल कार्बनला सर्व ग्रुप कसे असणार आहे? डिफरंट असणार आहे. तर या कार्बनला आपण कायरल म्हणणार आहे. मग असे कायरल कार्बन या ग्रुप मध्ये किंवा या ग्लुकोज मध्ये किती आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहे. मग या ठिकाणी पाहू शकता कार्बन किती आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6. ग्लुकोज मध्ये टोटल 6 कार्बन आहेत. या 6 कार्बन पैकी टोटल कायरल किती आहे याचा या ठिकाणी आपण स्टडी करणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता CHO म्हणजे अल्डिहाइड आहे आणि हा अल्डिहाइड लिहिताना थोडासा मी या वेगळ्या पद्धतीने लिहिणार आहे, C11OH. मग यामध्ये पाहू शकता पहिला जो कार्बन आहे या पहिल्या कार्बनला दोन बॉन्डला एकच ग्रुप आहे, या दोन बॉन्डला एकच ग्रुप आहे, सिमिलर ग्रुप आहे, म्हणजेच काय आहे? ऑक्सिजन ऍटम आहे. मग कार्बनच्या दोन व्हॅलेन्सीला किंवा दोन बॉन्डला जर एकच ग्रुप असेल तर हा कार्बन अकायरल आहे. हा कार्बन कसा आहे? अकायरल. हा कार्बन कायरल नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा सेकंड कार्बन, या सेकंड कार्बनला या ठिकाणी हायड्रोजन ग्रुप आहे, या ठिकाणी OH ग्रुप आहे, वरती अल्डिहाइड CHO ग्रुप आहे आणि हा खाली कंप्लीट डिफरंट ग्रुप आहे. म्हणजे या कार्बनला सर्व ग्रुप कसे आहेत? डिफरंट आहे. म्हणून सेकंड कार्बनला आपण म्हणणार आहे कायरल कार्बन. म्हणून सेकंड कार्बनला आपण काय म्हणणार आहे? तर कायरल कार्बन म्हणणार आहे.
त्याचबरोबर थर्ड कार्बन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थर्ड कार्बन मध्ये या थर्ड कार्बनला या ठिकाणी OH ग्रुप आहे इतर H ग्रुप आहे वरती कंप्लीट ग्रुप डिफरेंट आहे आणि हा सुद्धा ग्रुप कसा आहे डिफरेंट आहे म्हणजे हा सुद्धा कार्बन कसा आहे कायरल कार्बन आहे त्याचबरोबर फोर्थ नंबर कार्बन चार नंबर कार्बनला सुद्धा सर्व ग्रुप कसे आहेत डिफरेंट आहेत वरचा ग्रुप वेगळा आहे खाली ग्रुप कसा असता वेगळा असणार म्हणजे हा सुद्धा कार्बन काय आहे तर कायरल कार्बन आहे त्याचबरोबर फिफ्थ कार्बन पहा या ठिकाणी पाच नंबरचा जो कार्बन आहे हा कार्बन सुद्धा काय असणार आहे कायरल असणार आहे कारण या कार्बनला चारही ग्रुप कसे आहेत डिफरंट आहेत म्हणून हा कार्बन सुद्धा काय आहे कायरल कार्बन आहे सहावा जो कार्बन आहे या सहाव्या कार्बनला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता CH2OH या कार्बनला दोन हायड्रोजन आहे या ठिकाणी हायड्रोजन आहे इथं सुद्धा हायड्रोजन आहे मग या कार्बनला बघा चार जे ग्रुप आहेत त्यातले दोन ग्रुप कसे आहेत सेम आहे या कार्बनला चार ग्रुप पैकी दोन ग्रुप सेम आहे जर कार्बनला सेम ग्रुप आले तर याला आपण कायरल म्हणणार का तर या कार्बनला आपण कायरल म्हणणार नाही म्हणजे हा कार्बन काय आहे अकायरल आहे ठीक आहे मग या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता टोटल ग्लुकोज मध्ये सहा कार्बन ऐटम आहेत आणि या सहा कार्बन पैकी टोटल चार कार्बन काय आहे कायरल आहे म्हणजेच या ठिकाणी मला सांगायचं आहे एन ची व्हॅल्यू किती असणार आहे तर एन ची व्हॅल्यू आपण घेणार आहे फोर म्हणजे ग्लुकोज मध्ये टोटल कायरल कार्बन किती आहे तर ग्लुकोज मध्ये टोटल कायरल कार्बन किती आहे तर चार कायरल कार्बन प्रेझेंट आहे ग्लुकोज मध्ये मग फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट अप करा 2:n म्हणजे काय घेणार 2:4 घेणार आहे आणि 2:4 आंसर येणार आहे 16 आंसर किती येणार आहे 16 याचा अर्थ ग्लुकोज मध्ये टोटल किती ऑप्टिकल आयसोमर आहे तर ग्लुकोजचे टोटल 16 ऑप्टिकल आयसोमर आहे ग्लुकोज मध्ये टोटल 16 काय आहे स्टेरिओ किंवा ऑप्टिकल आयसोमर आहे तर हा झाला पॉइंट ऑप्टिकल आयसोमेरिझम ऑफ ग्लुकोज यानंतर मला तुम्हाला सांगायचं आहे ग्लुकोज मध्ये टोटल 16 ऑप्टिकल आयसोमर आहे जर ग्लुकोज मध्ये कायरल कार्बन प्रेझेंट असतील जर ग्लुकोज मध्ये कायरल कार्बन प्रेझेंट असतील याचा अर्थ ग्लुकोज हा कंपाऊंड काय आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे ज्या कंपाऊंड मध्ये कायरल कार्बन असणार आहे त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणणार आहे मग ग्लुकोज मध्ये जर कायरल कार्बन असेल तर ग्लुकोज हा मॉलिक्युल काय आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल आहे लक्षात ठेवा ग्लुकोज हा जो मॉलिक्युल आहे हा मॉलिक्युल ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह ग्लुकोज हा मॉलिक्युल ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे आणि या ग्लुकोज मॉलिक्युलचं रोटेशन किंवा ग्लुकोज मॉलिक्युल मध्ये स्पेसिफिक रोटेशन किती असणार आहे स्पेसिफिक रोटेशन ग्लुकोज मॉलिक्युल मध्ये स्पेसिफिक रोटेशन असणार आहे अल्फा बी 20 इज इक्वल टू प्लस 52.7 डिग्री सेल्सिअस म्हणजे ग्लुकोज मॉलिक्युल मध्ये जे काय रोटेशन आहे ते रोटेशन किती आहे अल्फा डी 20 इज इक्वल टू प्लस 52.7 डिग्री सेल्सिअस ठीक आहे मग यामध्ये बघा डी मीन्स व्हॉट तर ग्लुकोज हा मॉलिक्युल डेक्स्ट्रो रोटेटरी आहे ग्लुकोज हा मॉलिक्युल काय आहे तर डेक्स्ट्रो रोटेटरी आहे आणि डेक्स्ट्रो रोटेटरी हा मॉलिक्युल कशा प्रकारे डिनोट केला जातो तर डी ग्लुकोज मीन्स व्हॉट डेक्स्ट्रो रोटेटरी डी ग्लुकोज मीन्स व्हॉट डेक्स्ट्रो रोटेटरी या पद्धतीने डिनोट केला जातो किंवा आपण या ठिकाणी डी ग्लुकोज किंवा प्लस साइन सुद्धा या ठिकाणी आपण शो करणार आहे तर डी कॅपिटल डी स्मॉल डी प्लस हे साइन काय इंडिकेट करणार आहे तर ग्लुकोज मॉलिक्युल कसा आहे तर डेक्स्ट्रो रोटेटरी आहे ग्लुकोज मॉलिक्युल काय आहे डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल आहे तर हा कन्सेप्ट झाला ऑप्टिकल आयसोमेरिझम ऑफ ग्लुकोज ठीक आहे